चुकीचे आहे. त्यात तुम्हालाही माहीत आहे, मुलेही माहीत आहे, सारे जगात दिसून राहिलं, कुठेतरी करून राहिले. पण सरकारमध्ये जे आय एस ऑफिसर आहे तिथं रँकवर, त्यांनी हे कसं करून राहिलं हे आपल्याला माहीत नाही. त्यात सर्व बाबतीत म्हणजे आहे ना, आता जिल्हा परिषद पंचायत समिती पाठवून विकसित चालू केली, याही वाटते का ही जिल्हा परिषदच म्हणजे देशाची सुरक्षा म्हणजे. 4 वर्षात 3 वर्ष त्या पोराने ट्रेनिंग द्यावे लागते आणि 1.5 वर्षाच्या नंतर तो 2.5 वर्षाचा कार्यकाल त्याला भेटून राहिला. त्या 2.5 वर्षाच्या कार्यकालात त्याला अनुभवसुद्धा येत नाही का एखादं गुप्त ऑपरेशन कसं राबवायचं, त्याची तयारी कशी करायची. जर केंद्र सरकार आपल्या देशाची सुरक्षता धोक्यात घालू शकते तर आपल्या माणसाची धोक्यात घातलीच आहे. आपण पाहिलं त्या शेतकऱ्याविरोधात 3 कायदे केले, पण या देशातल्या शेतकऱ्यांनी अखंड 1 वर्ष आंदोलन केलं आणि तो कायदा मागं घ्यायला लावला. केंद्र सरकार असे उपयोगी कायदे करून राहिलं, ठीक आहे, आपण पाहून राहिलो. जर ठीक आहे हे असेच मागत असेल तर यायला आपण 2024 यायची जागा दाखवली पाहिजे, त्याच्याशिवाय ही जागा येणार नाही. केंद्रातलं ठीक आहे विरोधी पक्ष जे काँग्रेस म्हणून तिथं काम आहे तेही तुमच्या बाजूला उभं नाही. फक्त नुसते ट्विटर हँडलवर ट्विट करते, पण जंतर मंतरवर आंदोलन करावं आणि या कुठल्याही प्रश्न मांडावं अशी कोणाची हिंमत होऊन नाही राहील. म्हणून ठीक आहे या भारतभर आपण संवैधानिकरित्या या योजनेचा विरोध करू. ही योजना आहे ही यायनं काही याचा कायदा बिदा केलेला नाही. तो आर्मी भरतीसाठी कायदे झालेले आहे आणि त्या कायद्यानं भरती घेण्यात येते, समजलं का? त्याच्यामुळे ही जी योजना आहे या योजनेत 4 वर्षाच्या नंतर तुमचं भवितव्य का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काही लोक वक्तव्य करून राहिले का आम्ही बीजेपीच्या कार्यालयासमोर तुम्हाला चौकीदार ठेवू म्हणते आणि हे म्हणते मै बी चौकीदार हूं, म्हणजे तुम्हाला चौकीदार बनवायची योजना आहे. तर या योजनेत ठीक आहे ज्या ज्या बाबी चुकीच्या आहेत त्या सर्वच बाबी चुकीच्या आहेत. तुम्हाला आर्मीत लागल्याच्या नंतर आयुष्यभर पेन्शन आहे, रिटायर्ड झाल्यावर नाही नोकरी लागली तर पेन्शनवर जगू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 वर्ष आर्मीचं ट्रेनिंग घेऊन आल्याच्या नंतर त्या पुराची मेंटॅलिटी का राहील नाही का? तो या प्रशासनाला ऐकून का नोकरीवर लागल्याच्या नाही लागल्यानंतर नोकरीतून बाहेर काढल्याच्या नंतर ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे 4 वर्ष नोकरीवर वेपनचं ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याची झाली जर नोकरी नाही भेटली तर तो विध्वंसक होऊ शकतो, ठीक आहे. मग असा समाज भारतातल्या लोकांचा यायले निर्माण करायचा आहे का ह्या एक दुसरा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरी देशाची सुरक्षता आता त्याच्यात 4 वर्ष जर तो जम्मू काश्मीर सारख्या परिस्थितीत राहिला त्याला माहीत आहे का 1 वर्षाने मी रिटायर्ड होणार आहे, ठीक आहे, माय का जाणार आहे. तो अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ शकते कारण 4 वर्षाचं ट्रेनिंग आहे. 4 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये त्याची बांधिलकी नाही आहे. जसा तो आर्मीत असल्यावर त्याला बांधिलकी आहे का मला 17 वर्ष नोकरी करायची आहे, मी इथं ट्रेनिंग घेतलं, मी इथं शिक्षण घेतलं तर मला पुन्हा 22 वर्षापर्यंत इथंच प्रमोशन करून राहता येते. तर हे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही आर्मीची स्कीम का आहे, जुनी भरती का आहे, नवीन भरती का आहे, हे सगळे डिटेल आपण यूट्यूबवर सांगितलं. सगळे लोकांना जवळपास 1,000-1,200 कोट्यानं तो व्हिडिओ शेअर केला आहे. म्हणून तुम्हालाही माहीत आहे त्याबद्दल या सरकारचा जाहीरपणे निषेध व्हायला पाहिजे. आणि सैन्यात भरती होणारं पोट्ट मंत्र्या जंत्र्याचं नाही आहे, हे पोट्ट शेतकऱ्याचं, शेतमजुराचं, कष्टकऱ्याचं, रिक्षा चालकाचं पोरग आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे यायला तुमच्याशी काही लेणं देणं नाही. तुम्ही चौकीदार झाले का, तुम्ही बेरोजगार झाले का? 2 कोटी रोजगार प्रतिवर्ष देतो अशी मोदी सरकारनं आता यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ आहे 2014 घोषणा केली होती. 2 कोटी तर सोडा, इथं 1 कोटी रोजगार गेले कोणत्याचे कोरोनाच्या काळात गेले ना. आणि आपल्याला म्हणते थाई वाजवा, ताई वाजवा, खाली वाजवा, ठीक आहे. तर आम्ही म्हणा रिटायर्ड झाल्यावर थाईच वाजवतो नाही का, की तू 4 वर्ष आल्यावर. तर यायनं फास्टॅगमध्ये योजना राबवून चालू केली, याचा भारतभर आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी असाच निषेध करा, संवैधानिक मार्गाने निषेध करू आपण. आणि आता हे निवेदन द्यायला आम्ही 5-7 लोक जात आहे, ठीक आहे. आपलं आंदोलन ठीक आहे इथं संपलं. जर सरकारनं योजना मागे नाही घेतली तर पुन्हा आपण असंच जगू आणि असेच निवेदनवर निवेदन पाठवत जाऊ जोपर्यंत. आणि आपण यायच्या योजनेला प्रतिसाद सुद्धा द्यायचा नाही कारण 4 वर्ष नोकरी केल्या बहुत 4 वर्षानं ते भवितव्य का आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे नाही का? 4 वर्षाला त्याच्यानंतर का करणार आहे? म्हणून ठीक आहे या योजनेतच, या योजनेवरच आपण बहिष्कार टाकला तर सगळ्यात जबरदस्त काम होईल कारण 4 वर्षानं तुमचं भवितव्य का राहील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भारतभर आंदोलन चालू आहे, 50 ते 60 पोरांना आत्महत्या केल्या ना, केल्या का नाही? म्हणून आपण सर्व बाबीचा विचार करून ठीक आहे हे आंदोलन शांततापूर्ण राबवलं. तुम्ही इथं सर्व आले त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.